अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. अपेक्षा करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. हे बघा, येत्या 27 एप्रिलला गुरुवार आहे आणि त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. तर या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला हा दिवस खूप शुभ असतो. त्याचं महत्व काय आहे आणि तो का शुभ असतो याबद्दलची संपूर्ण माहिती मी देणार आहे. पण त्यासोबतच या दिवशी आपल्याला काही गोष्टींची काळजी सुद्धा घ्यायची असते. तर गुरुपुष्यामृतच्या दिवशी मी तुम्हाला काही वस्तू सांगते आहे, तर त्या चुकून पण कोणाला तुम्हाला द्यायच्या नाहीये. त्या वस्तू जर तुम्ही दिल्या तर आपल्याकडची लक्ष्मी जी आहे ती निघून जाते आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर त्यामुळे अतिशय महत्वाची माहिती आहे, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता गुरुपुष्यामृत योग म्हणजेच काय असतं की गुरुवारच्या दिनी जर पुष्य नक्षत्र येणे म्हणजेच गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांचा योग जेव्हा येतो तर त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं. हा योग सर्वात शुभ योग जो आहे तो मानला जातो. पुष्यामृत गुरुवारी येणे हा दुर्मिळ योग असतो आणि म्हणूनच या योगाला अमृत योग असं सुद्धा म्हटलं जातं. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग येत असतो. आता पुष्याचा अर्थ काय आहे? पुष्य म्हणजे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा, तर असा याचा अर्थ आहे. तर त्यामुळे गुरुपुष्यामृत योग जर आला तर त्या दिवसाला तुम्हाला महत्त्वाचे काही उपाय करायचे असतात, काही सेवा करायची असते, या दिवशी चांगल्या गोष्टींची सुरुवात करायची असते. तर असा हा योग आता येत्या 27 एप्रिलला येणारा गुरुवारी आहे. गुरुवारी सकाळी सात वाजेपासून हा योग सुरू होतो, तर तो दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत आहे. तर त्यामुळे या कालावधीमध्ये पाहिजे ते चांगले कामं तुम्ही करू शकता. काय काय करायचं आहे, काय काय नाही, याबद्दलची सुद्धा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता हे बघा, कुठल्याही शुभ कार्यासाठी हा योग खूप महत्वाचा मानला जातो, खूप पवित्र मानला जातो. या मुहूर्ताला आपण सर्व शुभ कार्यांना सुरुवात करू शकतो. म्हणजे काही पण तुम्हाला छोटं मोठं काम करायचं असेल, गृहप्रवेश असेल, सोने चांदी खरेदी करायची असेल, त्यानंतर काही मालमत्ता खरेदी करायची आहे, काही प्रॉपर्टी बुक करायची आहे, गाडी खरेदी करायची आहे, काही गुंतवणूक करायची आहे, नवीन व्यवसाय सुरुवात करायची आहे, तर असे छोटे मोठे काही पण काम तुम्हाला करायचे असतील ना, तर गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही करा. आणि हे बघा, या योगावर केलेली गुरुसेवा आणि गुरुभक्तीचे जे फळ असते ते अमाप असते. म्हणून याच दिवसापासून काही तुम्हाला गुरूंचं नामस्मरण करायचं असेल, काही तुम्ही पारायण वगैरे केले गुरूंचं, तर ते भक्तांना खूप लाभदायी ठरतं. तर म्हणून अशा चांगल्या दिवशी जर काही चांगले कामं केले तर त्या ज्या गोष्टी आहे त्याचा खूप फायदा आपल्या जीवनामध्ये होत असतो. म्हणून न चुकता तुम्हाला हा दिवस जो आहे तो वाया न जाऊ देता चांगले कामं करायचे आहे. सोनं खरेदीसाठी तर गुरुपुष्यामृत योग हा खूप चांगला मानला जातो. तर त्यामुळे बाकी सोन्यासोबत तुम्ही चांदी वगैरे ह्या गोष्टी सुद्धा खरेदी करू शकतात. यासोबतच अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग जो आहे तो खूप श्रेष्ठ असतो. या योगावर जर सोनं आपण खरेदी केलं किंवा काही दुसरी गोष्ट आपण खरेदी केली तर त्यामध्ये वृद्धी होते. आणि हे बघा, गुरुवारी असं पण आपण धार्मिक कार्य करण्यासाठी चांगला दिवस मानतो, खूप उत्तम दिवस मानतो. आणि या दिवशी लक्ष्मीदेवीची सुद्धा पूजा केली जाते. तर त्यामुळे आपल्याला या दिवशी लक्ष्मीपूजन करायचं आहे. लक्ष्मीपूजन केलेलं अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी. त्याचे खूप लाभ आपल्याला आपल्या जीवनामध्ये होत असतात. आणि यासोबतच आपल्याला आपल्या गुरूंची, आपल्या स्वामींची सुद्धा या दिवशी सेवा करायची असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ही एक अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे की अशा शुभ दिवशी तुम्ही जर काही चूक केली तर त्याचे वाईट परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात. हे बघा, जसं या शुभ दिवशी काही शुभ काम केले तर आपल्याला फायद्याचे ठरतात, त्याचप्रमाणे जर आपण काही चुका केल्या ना मग त्याचे वाईट परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात. म्हणून अशा शुभ दिवशी काही नियम हे पाळलेच पाहिजे, नाहीतर मग आपण या नियमांचं जर पालन केलं नाही तर मग आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, अलक्ष्मी घरामध्ये वास करते, वारंवार आर्थिक संकट येतात. तर त्यामुळे आपल्याला या दिवशी काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आता हे बघा, या दिवशी आपण ज्या वस्तू खरेदी करणार आहोत त्यामध्ये अक्षयवाण होते, हे तर मी तुम्हाला सांगितलं. म्हणून जे काही आपण खरेदी करतो ना तर ते तुम्हाला स्वतःसाठी करायचं आहे सगळ्यात पहिले. म्हणजे आता या दिवशी जसं मी तुम्हाला बोलली, सोनं चांदी, सोन्याचे वस्तू खरेदी करणं, चांदीच्या वस्तू खरेदी करणं, त्यानंतर काही रत्न खरेदी करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. यासोबतच तुम्हाला लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे किंवा काही तुम्हाला देवांची दुसरी मूर्ती काही घ्यायची आहे, यानंतर तुम्हाला लक्ष्मीचे पावलं घ्यायचे आहे, काही पण लक्ष्मीचा कॉईन घ्यायचा आहे, तर या ज्या गोष्टी आहे या तुम्हाला तुमच्या स्वतःसाठीच खरेदी करायच्या आहे. या वस्तू तुम्हाला दुसऱ्यांसाठी घ्यायच्या नाहीये. दुसऱ्यांसाठी म्हणजे कसं, आपल्या घरातल्यांसाठी आपण घेऊ शकतो, ठीक आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की ती वस्तू तुम्ही घेऊन दिल्यानंतर ती तुमच्याच घरात राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि अशा व्यक्तींना द्यायची आहे.
तुम्ही जर कोणाला भेट वस्तू म्हणून अशा गोष्टी कोणाला देताय, गुरुपुष्टामृत या दिवशी म्हणते मी, जर तुम्ही कोणाला काही सोन्याची वस्तू खरेदी करून देताय, काही चांदीची वस्तू, लक्ष्मीचा कॉईन, लक्ष्मीचे पाऊल, असं काही तुम्ही कोणाला भेट वस्तू वगैरे म्हणून देताय, कारण हे बघा या दिवशी बरेच जण शुभ कार्य सुद्धा ठेवतात, आपल्या शॉपचं ओपनिंग ठेवतात, गृहप्रवेशासाठी वगैरे म्हणजे घरभरणी ठेवतात, गृहप्रवेश करतात, तर त्यामुळे आपण होऊ शकतं की आपण गिफ्टमध्ये अशा वस्तूसुद्धा देऊ शकतो. पण हा जो योग आहे ना, या दिवशी अशा ज्या गोष्टी आहेत, सोनं चांदी लक्ष्मीच्या बाबतीत ज्या संबंधी देवासंबंधी ज्या गोष्टी असतात ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी मदत होते, अशा वस्तू जर आपण दुसऱ्यांना दिल्या तर मग आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाते आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात, आपल्यावर आर्थिक संकट येतात. यासोबतच तुम्ही लक्षात ठेवा, धने जे आहे ते माता लक्ष्मीचं स्वरूपात असतात. आपण बघा लक्ष्मी दिवाळीच्या वेळेस धनत्रयोदशीला धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवत असतो, धनांना पण खूप महत्व आहे. तर हे जे धने आहे हे सुद्धा तुम्हाला दुसऱ्या कोणाला द्यायचे नाहीये या दिवशी गुरुपुष्टामृताच्या दिवशी. त्या यासोबतच तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे लवंग ज्या असतात आणि वेलची जी असते ती माता लक्ष्मीला आकर्षित करते, या गोष्टी सुद्धा तुम्हाला या दिवशी दुसऱ्या कोणाला घरच्यांपेक्षा बाहेर जे आहे बाहेरचे जे लोक आहे त्यांना तुम्हाला द्यायचं नाहीये. हे बघा या ज्या गोष्टी आहे ना या चुका या आपल्याकडून नकळत होतात आणि आपल्याला माहीत नसतं, आणि ही जर गोष्ट तुम्हाला माहीत असली तर मग तुम्ही ही जी चूक आहे ही कधीच करणार नाही. या चुकीमुळे आपल्या घरातून जी लक्ष्मी आहे ती निघून जाते, आर्थिक संकट आपल्या घरावर येतात, त्यानंतर काही कर्ज वगैरे असेल तर ते फेडण्यासाठी आपल्याला त्रास होतो. मग मला बऱ्याचशा कमेंट येतात की ताई आमच्या घरामध्ये असं असं आहे, असे असे आर्थिक प्रॉब्लेम आहे, पैसा येतो पण टिकत नाही. लक्ष्मी बघा खूप चंचल असते, ती घरात येते पण ती टिकवून ठेवणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते अवघड सुद्धा असतं. लक्ष्मी घरात येण्याची वाट एकच असते पण लक्ष्मी बाहेर जाण्याच्या वाटा खूप असतात. लक्ष्मी ही चांगल्या गोष्टींसाठी खर्च व्हावी आणि गरजेच्या गोष्टींमध्ये लक्ष्मी जी आहे ती खर्च व्हावी, वायफळ गोष्टींमध्ये लक्ष्मी माता खर्च होऊ नये तर याची काळजी आपल्याला घ्यायची असते. तर त्यामुळेच या गोष्टी आपल्या हातून घडू नये म्हणून आपल्याला या दिवशी गुरुपुष्टामृतच्या दिवशी या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे या कधीच तुम्हाला कोणाला द्यायच्या नाही. तर या व्यतिरिक्त पण तुम्हाला अशा काही वस्तू माहिती असतील की ज्यामुळे आपल्या ज्या माता लक्ष्मीला प्रिय असतात तर त्या वस्तू ज्या आहे त्या तुम्हाला द्यायच्या नाही आहे कोणाला, या शुभ दिवशी अशा शुभ गोष्टी ज्या आहे त्या तुम्हाला भेटवस्तू स्वरूपात सुद्धा द्यायच्या नाही. तर अशी ही एक छोटीशी आणि अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.